आजचा दिवस उजाडला आणि या दोन आत्महत्यांच्या दुर्दैवी घटना समोर आल्यात. शहरातील हनुमाननगर मध्ये राहणाऱ्या अनिल साहेबराव जाधव या 28 वर्षीय तरुणानं गळफास घेतलाय, तर सिडको येथील नवनाथ नगर येथील हरिश्चंद्र शेजवळ या 70 वर्षीय वृद्धानं राहत्या घरी गळफास घेतला. आजचा दिवस उजाडला आणि या दोन आत्महत्यांच्या दुर्दैवी घटना समोर आल्यात. शहरातील हनुमाननगर मध्ये राहणाऱ्या अनिल साहेबराव जाधव या 28 वर्षीय तरुणानं गळफास घेतला, तर सिडको येथील नवनाथ नगर येथील हरिश्चंद्र शेजवळ या 70 वर्षीय वृद्धानं राहत्या घरी गळफास घेतला. तरुणाच्या आत्महत्ये प्रकरणी नातेवाईकांनी अशी माहिती दिली की मृत अनिल हा एका शासकीय अधिकाऱ्याच्या वाहनावर खासगी चालक म्हणून काम करत होता. नेहमीप्रमाणे तो काल संध्याकाळी कामावरून घरी आला आणि रात्री 10 वाजेपर्यंत घरासमोरील ड्रेनेज दुरुस्तीचं काम करत होता. ते काम संपल्यानंतर तो घरातील हॉलमध्ये टीव्ही पाहत होता. हे पाहून पत्नी आणि दोन मुले बेडरूम मध्ये जाऊन झोपले. मात्र आज सकाळी उठल्यावर अनिलच्या पत्नीला अनिलने हॉलमधील पंख्याला दोरीच्या साह्यानं गळफास घेतल्याचं दिसलं. याबाबत त्यांनी शेजारी राहणारे गोपाळ जाधव यांना बोलवलं आणि जाधव यांनी पोलिसांना माहिती देत मृतदेह फासावरून खाली उतरवला आणि शवविच्छेदनासाठी घाटीत हलवण्यात आला. अनिलच्या आत्महत्येचं कारण समोर आलं नसून या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरी घटना शहरातील सिडको परिसरात घडली आहे. हरिश्चंद्र शेजवळ या 70 वर्षीय वृद्धानं राहत्या घरी छताला दोरीच्या साह्यानं गळफास घेतलाय. आज सकाळी हा प्रकार समोर आलाय. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत असून अद्याप आत्महत्येचं कारण समोर आलं नाही आहे. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.